कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आता 4थी ते 12वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. उजनीचं पाणी पळवाल तर याद राखा, रानच पेटवून देऊ, असा सणसणीत आणि रोखठोक इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण आता पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू झालाय. यावरून महाविकास आघाडीतच राजकारण सुरू झालंय. सोलापूरकरांचा विरोध डावलून या उजनी धरणाचं पाणी उचलून इंदापूर आणि बारामती तालुक्यास घेऊन जाण्याची तयारी झाली. त्यामुळे पुन्हा नव्यानं पुण्यातील बारामती तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या बांधावर पाण्याचा राजकीय वाद रंगू लागलाय. हा वाद चिघळू लागला असून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. सोलापूरकरांचं हक्काचं पाणी कोणी पळवत असेल तर राज्यात आम्ही रान पेटू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे. आम्ही होऊ देणार नाही होते आणि आम्ही रान पेटू जर तसं झालं तर. एक तर उजनीतून पाणी इथे शिंदे साहेबांनी 20 वर्षापूर्वी पाईपलाईन घालून आणलं, ते उजनीचं पाणी पण आम्हाला हे व्यवस्थित देत नाही आहेत. महापालिकेकडून नियोजन होत नाही आहे. उजनी प्लसमध्ये असून सुद्धा महापालिका ह्याच्याकडे दुर्लक्ष करते, हा आमचा आरोप आहे. आम्ही दुष्काळात सुद्धा सोलापूर शहराला 2 दिवसाआड पाणी दिलं, तुम्हाला लक्षात असेल. त्यावेळेस उजनी मायनसमध्ये होती, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. एका रात्रीत आम्ही 2 कोटी आणले, उजनीमध्ये सक्शन पंप लावले आणि पाणी सोलापूर महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, आम्हाला जाणीव होती. आम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही लोकांना काय तोंड दाखवू ही आमच्या मनात सारखी ती ते विचार होते आणि म्हणून आम्ही एका रात्री उजनीतून ह्या ठिकाणी पाणी आणलं आणि दुष्काळ असून सुद्धा सोलापूरकरांना हद्दवाढीत देखील 1 दिवसाआड 2 दिवसाआड आम्ही पाणी दिलं. आज उजनी प्लसमध्ये आहे आणि तरी पाण्याचं नियोजन करत नाही आहेत आणि त्यात आता दुसरीकडे पाणी फिरवण्याचा प्रयत्न जर चालला असेल तर आम्ही काय मेलो आहे का? आम्ही काय सोलापूरकरांसाठी नाही होत का? आम्ही दिवस रात्र सोलापूरकरांसाठी त्यांच्या हक्कासाठी काम करतोय आणि मला काय सत्ता बित्ताशी काही घेणं देणं नाही आहे. मी लहानपणापासून बघितलं आहे, सोलापूरकरांचं पाणी जर वळवत असाल तर खबरदार, आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला पाणी द्या, आम्हाला रोज पाणी द्या आणि आमच्या पाण्याला हात लावू द्या.